नमस्कार. पोलीस नामाच्या विशेष संवाद या कार्यक्रमात मी प्रेरणा खोत तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, खरं तर पॅडमॅन हा मूव्ही आल्यानंतर ज्या गोष्टी बोलल्या जात नव्हत्या त्या गोष्टी उघडपणे बोलल्या जाऊ लागल्या. आणि अशाच एका विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडं सोनल गांधी मॅम आलेल्या आहेत. त्यांना ब्रा वुमन म्हणून ओळखलं जातं. त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. सुरुवातीला तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत मॅम. थँक्यू. आणि मला एक तुम्हाला अशी गोष्ट विचारावीशी वाटते की तुम्हाला ब्रा क्वीन किंवा ब्रा वुमन म्हणून ओळखलं जातं, तर याची सुरुवात तुम्ही तुमच्या आयुष्यात कशी केली की किंवा हा एक मुद्दा धरून किंवा हा ब्रा एक बिझनेस म्हणून, मूळच्या तुम्ही इंजिनियर आहात, तर याची सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली लहानपणापासूनच माझ्या आईवडिलांचा हा बिझनेस आहे. कापडधंद्यापासून गेली 30 वर्ष झालं. आमचं नामवंत दुकान आहे. पुण्यात लग्न झाल्यावर 2 महिन्याच्या आत मी हा माझा बिझनेस चालू केला. हे चालू करत असताना महिलांमध्ये बऱ्याच अडचणी मला जाणवून आल्या आणि याबद्दल कोणी बोलत नव्हतं. त्यांना बोलतं करण्याच्या हिशोबाने आम्ही याच्यातल्या काही गोष्टी सांगू लागलो. हळूहळू त्यांना हे डूज अँड डोंट्स आवडू लागले की ह्याच्यात किती पद्धतीच्या व्हरायटी येतात, ब्रँड म्हणजे काय, क्वालिटी कशी असते, कापडातले फरक. हे करता करता जेव्हा आम्हाला त्यांच्यातला एक गैरसमज दूर होताना दिसला तेव्हापासून आम्ही ह्याकडे वळालो की आम्हाला महिलांसाठी आणि महिलांनी एकमेकांची त्यांच्या पर्सनल गोष्टी ज्या इनर गार्मेंटबद्दल आहेत त्या फ्रँकली शेअर केल्या पाहिजेत. या पॉईंटवर आम्ही आलो आणि तेव्हापासून आम्हाला ह्याची जास्त गरज भासू लागली पॅडमॅन नंतर. ओके. प्रेक्षकांनो, तुम्हाला सांगायला असं आवडेल की मॅम वेगवेगळ्या शाळांमध्ये जातात, तिथल्या ज्या किशोरवयीन मुली असतात त्यांना ब्रा आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल गायडन्स करतात, तर तुमचे काय अनुभव आहेत किशोरवयीन मुलींमधल्या ब्रा वापराबद्दल? अनुभव एक छान मला गोष्ट शेअर करायला आवडेल. आम्ही एका शाळेत गेलो होतो. आम्हाला प्रिन्सिपल मॅडमनी अथक परिश्रमानंतर परमिशन दिली. त्याच्यानंतर 900 मुलींना एक छान दीदी मिळाली की जी दीदी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. MC पॅन्टी का घालावी, का घालू नये हे दीदी त्यांना उघडपणे सांगू शकते. मुलींना केव्हा केव्हा वाईट डिस्चार्ज जातो किंवा ज्या दिवशी त्यांना काही अडचणी असतात त्या त्यांच्या आईंशी एवढ्या फ्रँकली बोलू नाही शकत आणि काही वेळा मैत्रिणींमध्ये बोलल्यावर हशा पिकतो. हे अवॉइड होण्यासाठी त्यांना सोनल दीदी मिळाली आणि त्या खुश झाल्या की बाबा दीदी मी आता हे स्पोर्ट्सवेअर का वापरू नये. आणि ग्राउंडवर खेळण्याचा अभाव दिसला की जेव्हा त्या ग्राउंडवर खेळत असतात तेव्हा चेस्ट जम्प आणि बाउन्स होत असते. आई प्रत्येक मुलीच्या मागे शाळा, कॉलेज, ग्राउंड इत्यादी ठिकाणी ट्युशन्स, क्लासेस आजकाल, आणि आजकाल प्रत्येक आई बिझी झालेली आहे बऱ्यापैकी, तर त्या मुलींच्या मागे जाऊ शकत नाही आणि मुलींच्या आईंना तिकडे लक्ष नाही दिलं तर काही वेळा सैराट होऊ शकतो. सो टू अवॉइड ऑल दीज थिंग्स वी सजेस्ट देम अ प्रॉपर इनर वेअर टू वेअर इन अ टीनेजर्स, टू वेअर अ बिगिनर्स ब्रा, टू वेअर अ स्पोर्ट्स ब्रा इन युअर स्कूल अँड कॉलेज. वी आर स्प्रेडिंग इन दिस वे. ओके. आणि आणखीन एक गोष्ट अशी की सुरुवातीला तुम्ही एक स्वतः ह्या गोष्टी करत होता आणि हळूहळू तुमचा उद्योग वाढत गेला, मग तुम्ही महिलांना सुद्धा यामध्ये समाविष्ट करून घेतलं, आणि हे सगळं कसं होतं? महिला आता बऱ्याच तुमच्याकडे काम करतायत त्यामुळं त्यांना सुद्धा एक स्वतः काहीतरी करता येतं, काहीतरी वेगळं करता येतं, त्यांना सुद्धा आर्थिक हातभार त्यांच्या कुटुंबासाठी लागतो, तर त्याबद्दल काय सांगा? आम्ही प्रेरणा महिलांना अशी दिली, तुम्ही थोडा वेळ बाहेर पडा, जितका रिकामे वेळ आहे तुमच्याकडे. आम्ही त्यांना अगदी छोटे फॉल पिको पासून बेसिक कामं देऊ शकलो. ज्या महिला बाहेर पडू शकत नाही त्यांना घरी आम्ही थोडे थोडे उद्योग देऊ लागलो, जेणेकरून त्यांच्याकडे त्यांचा रेव्हेन्यू, त्यांचा पैसा उपलब्ध होईल आणि त्या बोलायला चालू होतील. महिलांना बोलतं करणं, जेव्हा महिला जिममध्ये असतात, एक्सरसाइज करतात, निघून जातात, त्यांना आम्हाला बोलतं करावं लागतं, अरे हे पेन होत आहे, चेस्ट दुखती, एक्सरसाइज नंतर बऱ्याच महिलांना बॅक दुखणं किंवा शोल्डर्स पेन होणं, त्याच्याबरोबर चेस्ट पेन होणं, असेही काही काही प्रॉब्लेम्स असतात. तर आम्ही हे महिलांना बोलतं करू लागलो. आमची जे ग्रुप्स आहेत, महिलांच्या ग्रुप्स आहेत, BC आता वुमन किटीज वगैरे, अशा बऱ्याच ठिकाणी महिला आम्हाला स्वतःहून बोलवतात. मग आम्ही त्यांना हे जे वुमन अवेअरनेस प्रोग्राम देतो ह्याच्या अंडर आम्ही महिलांना बोलतं करू लागलो. आणि राहिला विषय महिला रोजगारचा, तर मी एक स्वतः महिला आहे आणि मी स्वतः बिझनेसमध्ये आहे. मी
तर मलाही आवडेल की एकमेकाच्या प्रोत्साहाने महिलांनी महिलांना हातभार लावावा किंवा त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या वेगवेगळ्या संधी द्याव्यात. सुरुवातीला तुम्ही काम करताना किती जणी होत्या आणि आत्ता किती जणी आहे, कसा तुमचा डोलार? आमचा प्रोजेक्ट प्लॅन असा असतो, आम्ही सुरुवातीला माझ्याबरोबर कोणीच नव्हतं, मी आणि माझी फॅमिली, माझे हस्बंड, माझी मुलगी, मी स्वतः माझा धंदा चालू केला होता. स्ट्रगल पॉईंट प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो. आम्हाला हे पटवायला, जिरवायला, सांगायला खूप उशीर लागला की या अशा पद्धतीचा अवेअरनेस असतो. आणि त्या आमच्याबरोबर जेव्हा हळूहळू ट्रायलरूममध्ये येऊ लागल्या, जेव्हा माझे एकाचे दोन शोरूम्स मी पुढे बघत गेले, तशा आम्ही महिलांची संख्या वाढवत गेलो, हेल्पर्सची संख्या वाढवत गेलो. लहानातली लहान गोष्ट, आम्ही त्यांना ब्लाऊज शिवण्यासाठी नो लॉस नो प्रॉफिटमध्ये आम्ही त्यांना काही फॉल अस्तर अशा गोष्टी उपलब्ध करू देऊ लागलो. त्यांना अपोज असूनही दीदी आहेत म्हणून तू जाऊ शकते, महिला कामगार आहे म्हणून तू जाऊ शकते, अशा हिशोबाने त्यांच्याही घरचे त्यांना फ्रँकली पाठवू लागले. हे मला सांगायला आवडेल की एकमेकींच्या प्रोत्साहाने आम्ही हे जास्त मोठ्या पद्धतीत आम्ही हे वापरू शकतो हे माध्यम. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर ब्रेस्ट काढून टाकावी लागतात आणि त्यानंतर महिलांमध्ये होणारा कॉन्फिडन्स हळूहळू नष्ट व्हायला लागतो. याचा परिणाम नैराश्यात होतं आणि त्याच्यानंतर काही वेळेला ही महिला डिप्रेशनमध्ये जाते. पण त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय सोनल गांधी मॅमनी आणला. त्यांच्यासाठी अशा ब्रेस्ट कॅन्सर गेलेल्या महिलांसाठी त्या ब्रा तयार करतात, तर त्याच्याबद्दल सांगा. मला आवडेल कस्टमाइज ब्रा बनवते मी. महिलांच्या ब्रेस्टचं माप घ्यायचं कुठेही एक्झॅक्ट पॅरामीटर्स नाही आहेत किंवा एक्झॅक्ट मेजरमेंटचे टेप्स नाही आहेत. मी महिला आहे, हे बघत बघत आम्ही महिलांना स्कॅन करतो. मला तर सांगायला आवडेल, हसण्याची गोष्ट नाही आहे. ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर महिलांचे केस सगळे जातात केमोथेरपीनी. बॉडीमध्ये त्यांना थोडासा थकवा आणि इंटरनली त्या खचून जातात. ह्याच्यानंतर त्यांना कुठे समाजात लग्न समारंभ, कार्यक्रम, इतर सोसायटीत कुठे वावरायचं असेल आणि एक ब्रेस्ट काढल्यामुळे त्यांना कुठे बाहेर जाताना लाज वाटणे किंवा घाबरल्यासारखं होणे आणि त्या रोगराईमुळे त्या कुठे बाहेर पडत नाही, तर ज्यांची कुणाची राईट किंवा लेफ्ट ब्रेस्ट काढली जाते अशा महिलांची आम्ही त्यांची पूर्वीचं जे माप आहे, जी एक ब्रेस्ट आहे, त्याचीच दुसरी साईड आम्ही रिफिल करून देतो. मला सांगायला आवडेल की आमच्याकडे हे प्रॉडक्ट आहे हे आम्ही कस्टमाईज करून वापरतो. एक बाजू आम्ही ही पूर्ण रिफिल करतो, जी काही कपसाईज असते ह्याला कपसाईज असं म्हणतात, आणि तुम्हाला ही ब्रा आम्ही पूर्ण ब्रिदेबल करून देतो की जी त्यांना घालायला खूप कम्फर्टेबल होईल, शोल्डर पेन होणार नाही. आणि ही राईट किंवा लेफ्ट बाजूमध्ये जे भरलेलं मटेरियल असतं हे 100% प्युअर कॉटन असतं, आमच्या होजेरी टीमनी बनवलेलं असतं हे. ह्याच्यात आम्ही अँटी सॅनिटाईज प्रोडक्ट वापरतो, अँटी सॅनिटाईज केलेलं कापड वापरतो आम्ही ह्याच्यात, आणि जेणेकरून त्यांना जिथे काही ऑपरेट झालेलं आहे तिथे त्यांना हानी पोचणार नाही. आणि हा खूप सेन्सिटिव्ह पार्ट आहे आणि जेणेकरून त्या कम्फर्टेबली ते वापरू शकतील. हा मॅम, आणखीन एक असं विचारायचं होतं की अशी एक पद्धत आहे की पूर्वापार चाललेलं आपण बघतो. एक्झॅक्टली. हा, ब्रा वापरली तर ती व्हाईट कलरचीच वापरा, ब्लॅक कलर ब्रा वापरल्यानं कॅन्सर उद्भवू शकतो, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? मत असं आहे, आजकाल मल्टी कलर्स घालण्याचाही एक ट्रेंड वाढत चालला आहे. व्हाईट घालावी युनिफॉर्म्स किंवा जे काही तुमचे आजकाल ट्रेंड किंवा क्लोथ्स चेंज झाला आहे. ब्लॅक घातल्याने कॅन्सर होतोच असं काही आमचं म्हणणं नाही आहे. आम्हाला फक्त रिक्वेस्ट अशी आहे, ज्या मुली खूप ब्लॅक किंवा ज्या लेडीज भयंकर डे टू डे लाईफमध्ये संडे मंडे अँड रेग्युलर ब्लॅक वापरत असतील, त्यांनी काळं वापरणं कमी केल्यास तुमचा अंडरबस्ट टॅन आणि शोल्डर मार्क्स कमी होतील असं आम्ही तुम्हाला सजेस्ट करू. आणि मल्टी कलर्स खूप रेडी आहेत बाजारात आणि काळ्याच्या पर्यायाला आम्ही डार्क ब्राऊन कलर, डार्क नेव्ही ब्ल्यू कलर, वी आर इम्प्लिमेंटेड दॅट अकॉर्डिंग टू युअर नीड. तुमची गरज ओळखून आम्ही हे रंग बनवलेले आहेत, तर तुम्ही ह्या रंगांवरही थोडंसं फोकस टाकावं. आणि हॉल्टर नेक, ब्रालेट, ज्या फॅन्सी कलर्स तुम्हाला वापरायचे ते तुम्ही वापरू शकता, पण ब्रा घालताना तुम्ही पूर्ण साईज कव्हर होईल अशी ब्रा घातली तर हे तुमच्यासाठी अतिशय योग्य ठरेल. आणखीन एक मुद्दा असा की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सध्या खूप वाढतं, तर त्याच्यासाठी काळजी कोणती घ्यावी? काळजी म्हणण्यापेक्षा मी माझा एक नवीन मुद्दा असा तुमच्याशी शेअर करेन. 2014 ला मी 6 ब्रा बनवत होते.
ब्रेस्ट कॅन्सरच्या दर महिन्याला हे माझं प्रोडक्शन होतं. आता मी 2018 60 ग्रा मी महिन्याला बनवतोय आणि तेव्हा बायका आम्हाला अप्रोच व्हायच्या नाही, कुठेतरी बिचकायच्या किंवा घाबरायच्या. आणि तेव्हा त्या प्रोडक्ट अब्रॉडवरनं काही कमी बायकांना ह्याचं नॉलेज आहे की आम्ही USA काही सिलिकॉन्स कप किंवा काही वापरून ते आम्ही सर्व्हाइव्ह करू शकतो किंवा ते वापरू शकतो. आणि काही हॉस्पिटलही कॅन्सर झाल्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट त्यांना ब्रा देतात. पण इथे थोडासा समज गैरसमज किंवा चुकीचं माप बायकांचं असं होतं की त्यांचं एक्झॅक्ट मेजरमेंट न घेतल्यामुळे जी अद्यावत कप साईज आहे जो एक ब्रेस्ट आहे त्याच्यापेक्षा ते मोठं किंवा छोटं होतं. आणि USA प्रोडक्ट प्रत्येक इंडियन महिलांना सूट होतील असं काही जरुरीचं नाही, तर त्यांच्या पैशाचा अपव्यय होतो आणि त्यांना त्याचा समाधानकारक वापर नाही करता येत. तर या हिशोबाने आम्ही कस्टमाइज वापरतो आणि ज्या ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या किंवा न झालेल्या महिला आहेत त्यांचे तर आम्ही बनवतोच, पण आम्ही काळजी अशी तुम्हाला सांगू ज्यांना अवॉइड करायचा आहे. हा रोग ॲक्च्युली मी अवॉइड करायचा स्पेसिफिक असं नाही सांगू शकत, पण तुम्ही काळजी अशी घेऊ शकता की तुम्ही मनी पाउचेस ठेवू नका. ब्लाऊजच्या आत ज्या बायका परंपरागत मनी पाउचेस ठेवतात, सोन्याचा हार वापरता तुम्ही, तो गळ्यात घाला, ब्लाऊजमध्ये का ठेवताय असं मी तुम्हाला सांगेन. आणि तुम्ही काही मनी पाउचेस, चाव्या, मोबाईल आणि हे प्रत्येक महिलेने काळजी घ्या. तुमच्याकडे कामाला मावशी येत असतील तेव्हापासून टिल स्वीपर टिल सुप्रिटेंड आय सजेस्ट दिस की तुम्ही ब्लाऊजमध्ये मोबाईल फोन ठेवू नका. मेन्स लोकांना मोबाईल फोन वरच्या पॉकेटमध्ये ठेवणंही अलाउड नाही आहे आणि हे तुम्ही डायरेक्ट ब्लाऊजच्या आत ठेवताय, त्याच्यामुळे तुम्हाला मोबाईल रेसचाही त्रास होतो आणि हे मोबाईलचे रेडिएशन्सनी आजकाल महिलांना खूप प्रॉब्लेम्स होत आहेत. तर आम्ही सांगू की ब्लाऊजला स्ट्रॉंग रूम बनवू नका. राईट, बी ब्युटिफुल. राईट, राईट. मॅम, तुम्ही इथे आलात आणि खूप अनमोल माहिती दिली आणि या बातचितीनंतर तुम्हाला एक नवी महिला, एक महिला उद्योजिका पाहायला मिळाली, तिच्या संदर्भात माहिती मिळाली, कॅन्सर संदर्भात महत्त्वाची माहिती मिळाली. तुम्ही इथे आलात आणि माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.